सिल्लोड तालुक्यातील पळशीत 47 वर्षीय आई व 27 वर्षीय विवाहित लेकीने राहत्या घरात गळफास घेऊन शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली। आई विधवा तर लेकीचे 6 महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न झालेले असून ती 4 महिन्यांची गर्भवती होती। तिच्या 2.5 वर्षांच्या मुलीला देखील 27 वर्षीय आईने गळफास देऊन संपवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नशीब बलवत्तर म्हणून ती फासातून निसटून खाली पडल्याने बालंबाल बचावली। सुनीता भारत साबळे वय वर्ष 47 राहणार पळशी, जागृती अनिल डांगोडे वय वर्ष 27 राहणार चिकलठाणा औरंगाबाद असे आत्महत्या केलेल्या मायलेकीचे नाव आहे। गळफासातून बालंबाल बचावलेल्या चिमुकलीचे राजकन्या अनिल डांगोडे असे नाव आहे। दरम्यान घटनास्थळावर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये माझे पती मला पैसे मागत असून नैराश्य आल्याने आम्ही चौघे आत्महत्या करीत आहोत असे म्हटले आहे। या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली। गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे माय लेकी व 2.5 वर्षांची राजकन्या झोपी गेल्या। शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास चिमुकली घरातून रडत बाहेर पडली, तेव्हा तिच्या गळ्याला दोरीचा फास आवळलेला होता। शेजारी राहणाऱ्या महिलेने तिला पाहून धाव घेतली। घरात प्रवेश केला असता सुनीता व जागृती या मायलेकी फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसल्या। नागरिकांनी धाव घेत सिल्लोड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली। मयत जागृती लहान असताना तिच्या वडिलांनी 2005 गळफास घेऊन आत्महत्या केल्याने आई सुनीता विधवा झाली होती, तर जागृतीचे वडील छत्र हरवले होते। त्यानंतर आई सुनीता वडिलांकडे पळशीत राहत होती। सुनीताबाईने मुलगी जागृतीला लहानाचे मोठे करून तिचे लग्न लावून दिले। जागृतीला राजकन्या नावाची मुलगी झाली, परंतु राजकन्या 1.5 वर्षाची असतानाच तिच्या वडिलांनी गतवर्षीच गळफास घेतला होता। त्यानंतर आई सुनीतासह नातेवाईकांनी जागृतीला धीर देऊन 6 महिन्यांपूर्वीच तिचा पुनर्विवाह करून दिला, मात्र शुक्रवारी नैराश्यातून दोघी मायलेकींनी टोकाचे पाऊल उचलले।